नमस्कार, मी सोनाली। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। गुरु रविदास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त अखिल भारतीय चर्मकार परिषदेच्या वतीने चेंबूर मध्ये सामाजिक समता चित्ररथ मिरवणूक। चेंबूर घाटला मध्ये अखिल महाराष्ट्र कुणबी युवक महासंघाने आयोजित केली भव्य चित्रकला स्पर्धा। स्पर्धेमध्ये 250 अधिक विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग। नवी मुंबई कोपर खैरणे येथे राष्ट्रवादीच्या नगरसेविका भारती पाटील यांचा प्रभाग 44 मध्ये नागरिकांचा शुभारंभ। आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून केला कामाचा शुभारंभ। मुंबईतील विमानतळ परिसर रहिवासी एकता संघाचा आझाद मैदानात धडक मोर्चा। विशेष आराखड्यानुसार पुनर्वसनासाठी सांताक्रूझ अंधेरी कुर्ल्याच्या झोपडीधारकांचा सरकारवर हल्लाबोल। आणि अंकिता जंगम व माजी सैनिक चंद्रशेखर जंगम यांच्या न्यायाकरिता अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ आक्रमक। नवी मुंबई कोपर खैरणे येथील प्रभाग 44 सेक्टर 15, 16 व 7 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेविका भारती पाटील यांनी आपली वचनपूर्ती करत नागरी कामांचा शुभारंभ केला आहे। या प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, माजी नगरसेवक रविकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे विविध नेते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। नवी मुंबई कोपर खैरणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका भारती पाटील यांनी आपली वचनपूर्ती करत प्रभागामध्ये नागरी कामांचा शुभारंभ केला आहे। प्रभाग 44 सेक्टर 15, 16 आणि 7 मध्ये हा शुभारंभ करण्यात आला आहे। शुभारंभाच्या प्रसंगी नगरसेविका भारती पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, माजी नगरसेवक रविकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई उपाध्यक्ष सुनील सुतार, नगरसेविका छाया म्हात्रे, संगीता म्हात्रे, समाजसेवक रॉबिन मडवी, संदीप म्हात्रे यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे अध्यक्ष उपस्थित होते। आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। 2 वर्षापासून काही ना काही कारणास्तव नागरिकांची कामं थांबलेली, परंतु हा 2 वर्षाचा बॅकलॉग भारतीताई त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने आज तो बॅकलॉग भरून काढलेला आहे। जवळपास 22 नागरी कामांचं भूमिपूजन आज त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। रविकांतजी पाटील पूर्वी नगरसेवक होते, त्यांच्या वॉर्डमध्ये सातत्यानं चांगली कामं व्हावीत, मग ती रस्त्याची असतील, ड्रेनेज लाईनची असतील, मैदानाची असतील, गार्डनची असतील, सातत्यानं पाठपुरावा त्यांचा महानगरपालिकेमध्ये असायचा। आमदार निधी मिळावा, शासनाचा निधी मिळावा याकरता देखील सातत्यानं त्यांनी पाठपुरावा केला। मला वाटतं कोपर खेळण्या विभागामध्ये माझा निधी सर्वाधिक कुठे दिला असेल तर मागच्या टर्ममध्ये मी रविकांतजींना दिला। आणि आता देखील नव्यानं भारतीताईंचा जो वॉर्ड निर्माण झाला आहे, तो जुना वॉर्ड तर आहेच, परंतु त्याच्यासोबत नव्यानं इतर वॉर्डचे काहीत काहीत भाग त्यांच्याकडे आलेले आहेत। आणि त्यांच्यामध्ये देखील अनेक वर्षापासून न झालेली प्रलंबित कामं आज त्यांच्या माध्यमातून अत्यंत जलद गतीने होत आहेत। आता संपूर्ण कोपरखेरणा आणि इतर भागामध्ये वसाहती अंतर्गत कामं ही व्हावीत अशा प्रकारची मागणी नागरिकांची आहे, अशाच प्रकारची मागणी लोकप्रतिनिधीची आहे। पुन्हा एकदा भारतीताई आणि रविकांतजी यांना मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून कामं होत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। नगरसेविका भारती पाटील यांच्या प्रभागात विविध ठिकाणी 22 नागरी कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे। भविष्यातही उर्वरित कामे पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी आखला आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे प्रभागातील वर्दळीच्या ठिकाणी स्कायवॉक बांधणे आणि नागरिकांना मूलभूत सेवा सुविधांसाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध करणे या कामांवर आपण भर देणार असल्याची प्रतिक्रिया भारती पाटील यांनी दिली। गेल्या 3 वर्षापासून म्हणजे 2015 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर मग प्रभाग समिती नव्हती आणि त्यानंतरसुद्धा काही कारणास्तव कुठल्याही प्रभागामध्ये कामं सुरू झाली नव्हती, त्यामुळे दीर्घ प्रतीक्षा होती सर्व नागरिकांची आणि एवढ्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ही कामं सुरू होत आहेत आणि समाधानकारक कामं आहेत। अजूनही काही आहेत जे पुढच्या वर्षाच्या मध्ये अकाउंटिंग इयरमध्ये होतील, पण बऱ्यापैकी कामं आपण यावेळेला करत आहोत। आज आपण जी 22 कामांचं इथे शुभारंभ करत आहोत, जवळपास 2 कोटींचा निधी इथे वापरण्यात आलेला आहे आणि इथे वसाहती अंतर्गतची कामं सोडून इतर जी कामं आहेत, हेवी ड्युटी गटाराची आहेत किंवा आमदार निधीतून आपण डांबरीकरणाची कामं घेतलेली आहेत, RPF कवर बसरण्याची कामं आहेत, हे कामं या ठिकाणी आपण आता सुरू करणार आहोत। महत्त्वाचे म्हणजे इथे जी गुलाबसन डेअरी आहे आमच्या इथे, त्याचप्रमाणे डीमार्ट आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे ट्रॅफिक म्हणजे रहदारीचा अतिशय त्रास होतो,
होतो. पुढे शाळा आहेत राफा नाईक वगैरे, या साईडला पुढे यशवंत वाय सी कॉलेज, चव्हाण कॉलेज अशा प्रकारे आहे. आणि ही मोक्याची ठिकाणी आहेत, अतिशय गर्दी असते. इथे अजून मार्केटचं बांधणीकरण झालेलं नाही आहे, त्याचे आदेश निघूनसुद्धा ते झालेले नाही आहे. वारंवार मागणी करून ते होत नाही आहे, तर त्यामुळे इथे फेरीवाल्यांचा जरा उपद्रव असतो. आणि त्याही व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे ही जी गर्दी आहे, तर ही आटोक्यात आणण्यासाठी स्कायवॉकची मागणी आम्ही केलेली, पादचारी पुलाची मागणी केलेली आहे. ते प्रश्नही मार्गी लागले तर मग इथल्या नागरिकांना गर्दीचा आता जसा होतो तसा त्रास होणार नाही. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता.